पाथर्डी तालुक्यातील मोठा गावात ग्रामस्थांच्या गोंधळाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. किमान 2 महिने हा गोंधळाचा कार्यक्रम चालतो. दरवर्षी 50 ते 60 गोंधळाचे कार्यक्रम या ठिकाणी होतात. मोठा गावातील गोंधळाचे कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. दरवर्षी 50 ते 60 गोंधळाचे कार्यक्रम होतात. प्रथम गोंधळ नितीन कांताराम आव्हाड, अजनात दैफळे सर, सचिन आव्हाड यांचा होता. तसेच या गोंधळाचे कार्यक्रमाची सुरुवात मोठा गावापासून ते मोठादेवी गडावरती देवीला नैवेद्य दाखवून करण्यात येते. मोठा गावापासून मोठादेवीचं मंदिर हे किमान 2 किलोमीटर अंतरावर आहे. भाविक या प्रवासाच्या दरम्यान वाद्य लावून नाचत लोटांगण घेऊन मोठादेवी गडावर पोहोचतात. मोठादेवी गडावरती आल्यावर हा नैवेद्य देवीसमोर ठेवून या गोंधळाच्या कार्यक्रमाची सुरुवात करतात. या मोठा गावामध्ये किमान 50 ते 60 गोंधळाचे कार्यक्रम होतात. तसेच या दिवशी संपूर्ण गावाला महाप्रसाद असतो. वेगवेगळ्या भाविकांकडून गोंधळाला महाप्रसादाचं आयोजनही करण्यात येतं. ही परंपरा खूप दिवसांपासून चालत आली आहे. आज महाप्रसादाचं आयोजन करून हनुमान मंदिरासमोर जेवणाची सोय केलेली होती. या गोंधळाच्या कार्यक्रमाला संपूर्ण गावाचं सहकार्य मिळतं. गावातील सर्व जाती धर्मातील लोक यावेळी सहभाग नोंदवतात. यावेळी बाबासाहेब दहीफळे, अंबादास डोंगरे, माऊली दहीफळे, अंबादास दहीफळे आदींनी सहकार्य केलंय. अजिनात दहीफळे यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. आज आपल्या गावामध्ये गोंधळाचा कार्यक्रम आहे. नितीन आव्हाड आणि सचिन आव्हाड यांचा कार्यक्रम आहे. ही मोठा देवी माहूरगडची माता आहे. मी भक्ताच्या हकेला जाऊन मोठा गावामध्ये आलेली रेणुका माता आहे. आणि ज्यावेळेस गावातले ग्रामीण मुलं भरतीला जातात किंवा नोकरीसाठी करतात, नवस करतात आणि त्यांच्या ती नवसाला नवस पूर्ण होतो आहे, पावते आणि त्यांना नोकरी लागते, म्हणून ते गोंधळ घालू असं हे करतात. या गावामध्ये या 2 महिन्यात कमीत कमी 50-60 गोंधळ होतात. प्रत्येक घरामध्ये गोंधळाचा कार्यक्रम केला जातो आणि आई जगदंबेला हा महाप्रसादाचा कार्यक्रम हा सर्व गावाला जेवण असतं, सर्व भाविकांना जेवण असतं आणि देवीचा जो नैवेद्य आहे तो वाद्याच्या नादामध्ये वाजत गाजत त्या गडावर आणला जातो आणि त्यानंतर मग देवीला निवद दाखवल्यानंतर गावामध्ये पूर्ण गावाला जेवणाचा कार्यक्रम असतो महाप्रसादाचा. आणि गोंधळ हा प्रत्येक घरात मोठा गावच्या लोकाला घालावा लागतो, कारण इथली देवीची एक परंपरा आहे. जगदंबा या प्रत्येक भाविकाच्या गावच्या लोकांच्या पाठीशी आहे आणि तिचा हा नवस हा फेडावा लागतो आहे. प्रत्येक घराघरातून जो आपला मुलगा जर नोकरी लागला तर तो देवीला नवस बोलतो आणि गोंधळाचा कार्यक्रम होतो. आमच्या गावामध्ये जागरण वगैरे कुठलाही कार्यक्रम होत नाही, जो काय करत असं गोंधळाचा कार्यक्रम होतो. प्रतिनिधी सचिन दिनकर, ब्युरो रिपोर्ट, पाथर्डी.